नमस्कार मी दीपा दांगट आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दीपक ज्योतीमध्ये खूप खूप स्वागत यापूर्वी काही एपिसोडमध्ये आपण विवाहबाह्य संबंध या विषयावरती चर्चा केली होती चार एपिसोड आपण त्याचे बनवले पण त्यावरती मला खूप साऱ्या मिश्र संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळाल्या आणि त्याच प्रतिक्रियांवरती पुन्हा एकदा थोडीशी चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्या भेटीला आली आहे त्यातली सगळ्यात पहिली रिसीव झालेली प्रतिक्रिया त्यात बऱ्याच अंशी अशी प्रतिक्रिया स्त्रियांनी दिलेली दिसते ती म्हणजे विवाहबाह्य संबंध करणारे लोक हे पापी आहेत आणि त्यांना देव शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अगदीच मान्य आहे तुमच्या पूर्ण भावनेला मी प्रणाम करते परंतु पाप आणि पुण्याच्या गोष्टी आपण करणारे फार लहान आहोत पाप आणि पुण्य म्हणजे काय किंवा ते कशामध्ये तोललं जातं याचा एक वेगळा सोप्या भाषेतला सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे आणि तो मी लवकरच या चॅनलवरती अपलोड करेल तसंच या अगोदरचे आणि या नंतर अपलोड होणारे व्हिडिओज जर तुम्ही अजून पाहिले नसतील किंवा तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून टाका आणि शेजारी दिलेल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन आणि नवीन नवीन विषयावरचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग दुसरी प्रतिक्रिया जी मला खूप जेन्युअन वाटली आणि ज्याबद्दल मला खरंच बोलावंसं वाटलं ती म्हणजे एका व्यक्तीची अशी शंका आहे की अशा संबंधांमध्ये कदाचित आपल्या वैवाहिक जीवनातील साथीदाराकडून परवानगी मिळण्याची काही शंका आहे का किंवा परवानगी किंवा संमती अशा संबंधांना मिळू शकते का तर हे एवढं सोपं नाहीये मंडळी कारण आपल्या भारत देशात तरी अजून या गोष्टीला ग्राह्य धरलं जात नाही किंवा या गोष्टीला मान्यता मिळालेली नाही आपली संस्कृती याला मान्यता देत नाही तेव्हा आपण विवाहबाह्य संबंध करावेत आणि त्याला आपल्या वैवाहिक जीवनातील साथीदाराने तुम्हाला संमती द्यावी याची शक्यता खूप खूप -खुँ खूप कमी आहे परंतु काही अंशी काही केसेसमध्ये अशी संमती मिळालेली दिसते परंतु ही संमती मिळण्याच्या मागे तसंच काहीस एखादं कारणही असतं कदाचित उदाहरणार्थ कदाचित एखादा मेल डॉमिनेटिंग सोसायटी किंवा मेल डॉमिनेटिंग फॅमिली आहे तर तिथे हजबंड जास्त डॉमिनेट करतो आपल्या वाईफला आणि त्यामुळं त्याच्या डॉमिनेन्समुळं ती बायको शांत राहते किंवा जे काय आहे ते ती, ती सहन करत राहते कदाचित तिच्या माहेरचे माहेरची परिस्थिती किंवा तिला माहेर माहेरच्या कोणाचा जास्त आधार नसेल तशा केसमध्ये नाईलाजास्तव अशा गोष्टींना परवानगी दिली जाऊ शकते काही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये ही अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात परंतु हे खूप रेअर केस मध्ये घडतं मंडळी शक्यतो आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडून दुसऱ्या कोणासोबत तरी शारीरिक संबंध किंवा विवाहबाह्य संबंध म्हणूया आपण असे प्रस्थापित करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे तेव्हा त्या विचारामध्ये तुम्ही राहू नका दुसरी गोष्ट दुसरी प्रतिक्रिया अशी होती ती म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही खूप लॉयल आहात तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि तुम्हाला अचानक असं कळतं की तुमचा जोडीदार तुमचा नवरा किंवा तुमची बायको ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे किंवा दुसऱ्या कोणासोबत तरी तिचा अफेअर आहे दुसऱ्या कोणासोबत जरी तिची अटॅचमेंट थोडी जास्त झालेली आहे त्यावेळेला ती सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे किंवा त्यावेळेला काय प्रतिक्रिया कसं रिॲक्ट आपण व्हायला पाहिजे किंवा थोडक्यात स्वतःला कसं सांभाळावं किंवा या सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे तर अगदी खरं आहे ही सिच्युएशन किंवा हा प्रसंग हा धक्कादायक असतो आणि प्रत्येकालाच ह्या धक्क्याला योग्य पद्धतीने रिॲक्ट करता येतं असं नाही खूप लोक कोलमडून पडू शकतात त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात तेव्हा ह्या गोष्टीवरती मी एक एकदम सरळ साध सोल्युशन देते सोल्युशन म्हणण्यापेक्षा ह्या पद्धतीने विचार करायला हरकत नाही ज्यांच्या कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल असा अनुभव त्यांना आला असेल असा धक्का त्यांना बसला असेल की तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत किंवा तुमच्या बायकोसोबत खूप प्रामाणिक आहात तुमचं तिच्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही तुमच्या सुखी संसाराची स्वप्न बघितलेली आहेत आणि तुम्हाला अचानक एका पॉईंटला असं कळतं की त्या व्यक्तीचं आपल्या जोडीदाराचं दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत विवाह बाह्य संबंध आहेत त्यावेळेला तुमची जी मनस्थिती होते तुमची जी हालत होते तिला कसं टॅकल करायचंय तर मंडळी असं कोणाच्याही वाट्याला येऊच नाहीये पण आलंच आलंच कारण की आता लोक खूप ऍडव्हान्स होत आहेत त्यांचे विचार बदलत आहेत थोडीशी बाहेरची संस्कृती परदेशातली आपल्याकडे रुजू रुजू होऊ पाहते तर त्यामुळे त्याचे परिणाम म्हणूया किंवा खूप जास्त एक्सपोजर मुळे म्हणूया या, या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये घडताना दिसतात समाजात तर तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला असा धक्का बसेल तेव्हा पहिली गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की हा एंड नाही आहे तुम्हाला आहे पण परंतु हा ह्या गोष्टीचा एंड नाही आहे हा तुमच्या संसाराचा एंड नाही आहे कारण की ही गोष्ट नक्की समजून घ्या की ही फेज बऱ्याच अंशी टेम्पररी असते बऱ्याच अंशी टेम्पररी असते जरी त्या आपल्या जोडीदाराचं दुसऱ्या कोणासोबत काही सूत जुळलं असेल तरी ते बऱ्याच अंशी टेम्पररी आहे ते परमनंट असत नाही आता अखेर मानवजात ही प्राणी आहे सगळे प्राणी जे करतात तेच मानवसुद्धा करतो फर, फरक फरक एवढाच आहे मंडळी की मानवाला जास्त भावना दिलेल्या आहेत आणि मानवाला जास्त बुद्धी दिलेली आहे त्यामुळं तो इतर प्राणी वर्गापेक्षा थोडासा वेगळा आहे त्यामुळं हे थोडंसं सा साहजिक आहे आणि साधारण पस्तीसशी ते पं पन, पंचेचाळीस वयापर्यंत अशा बऱ्याच वेळा फेजमधून लोक जातात आणि बऱ्याच गोष्टी अशा घडतात तेव्हा त्या ठिकाणी गाजावाजा आरडाओरडा न करता थोडं शांत रहा आणि योग्य वेळ पाहून तुमच्या जोडीदाराबरोबर या गोष्टीवरती विश्वासाने प्रथम बोला या गोष्टीबद्दल तुम्ही चर्चा करा की या हे असं का घडतं आहे किंवा ह्या घडण्यामागचं कारण काय आहे किंवा ह्या गोष्ट घडण्यामागे आपण कुठे कमी पडत आहोत का या गोष्टीचा थोडासा विचार करायला हवा आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या नवऱ्याबरोबर किंवा तुमच्या बायकोबरोबर शांत चित्ताने प्रथम दोघांमध्येच बोला त्या तिसऱ्या व्यक्तीला लगेच इन्वॉल्व्ह करू नका अगोदर स्वतः याचा सुवर्ण मध्य काढायचा प्रयत्न करा स्वतः चर्चा करा याच्यातून नक्की मार्ग निघेल आपल्या जोडीदाराला आपल्या जबाबदारीची जाणीव करून घ्या आपण लग्नबंधनात अडकलेलो आहोत आणि आपलं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आपण खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या आहेत आपण खूप सारी वचनं घेतलेली आहेत देवादिकांसमोर याची त्याला एकदा आठवण करून द्या कदाचित त्याला त्या त्याची गरज त्या वेळेला त्या गोष्टींची गरज आहे की त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांची त्याच्या या मॅरिड लाईफ रोलची आठवण करून देण्याची गरज आहे ते प्रथम तुम्ही करून देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही तुमचं तुमच्या नवऱ्यावर किंवा तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे हे एकदा भरभरून त्याला सांगा त्याच्याशी बोला कदाचित इथंच तुम्ही कुठेतरी कमी पडला असाल आणि म्हणून ह्या गोष्टी घडत असतील तर आपण तर कुठे आपल्या रोल निभावण्यामध्ये कमी पडत नाही आहोत ना याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दोघांची चर्चा होऊ द्या या गोष्टीवरती बोला आणि यामधून जर सुसंवाद घडला नाही किंवा यावरून यानंतरही जर ह्या गोष्टी फिसकटत असतील किंवा या जुळून येत नसतील तर तुमचे खूप विश्वासू आणि जवळचे काही लोक असतील उदाहरणार्थ तुमचे आई वडील यांना जास्तीत जास्त यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जास्त मित्रमैत्रिणींमध्ये भावबंधांमध्ये नातेवाईकांमध्ये या गोष्टीची चर्चा करू नका कारण लोक फक्त तुम्ही समोर आहात तोपर्यंत तुमचं दुःख तुमची कहाणी ऐकतात तुम्ही तुमच्या पाठीमागे तुमच्या याच गोष्टीवरती लोक खळखळून हसतात तेव्हा स्वतःच स्वतःचा इशू स्वतःचा पिक्चर करून घेऊ नका तुमच्या अगदी विश्वासू काही माणसांमध्ये हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मंडळी मी पुन्हा एकदा सांगते 99% नाईन पर्सेंट ही फेज ही टेम्पररी असते याचा अर्थ असा बिलकुल नसतो की आपला संसार मोडून टाकायचा पोरं बाळ घेऊन वेगळं व्हायचं नाही ह्या हा प्रश्न ही नक्की सुटू शकतो थोडा पेशन्स ठेवून टेम्पर थोडं शांत ठेवून विचारांनी या गोष्टींना सॉल्व्ह करण्याचा दोघांमध्येच प्रयत्न करा खूप राग करून आक्रोश करून आरडाओरडा करून भांडणं करून आदळापट करून हा प्रश्न आणखीन गंभीर होतो जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावला आहे मनाने शरीराने तो व्यक्ती तुमच्यापासून आणखीन दूर दूर जातो त्या मग थोडस भान ठेवून ह्या गोष्टीला टॅकल करण्याचा प्रयत्न करा आणि अखेरीस मी असं म्हणत नाही की हा नवरा कुठेतरी दुसरीकडे अफेअर करतोय किंवा बायको कुठेतरी दुसरीकडे अफेअर करते आणि तुम्ही ते तरी पण सामंजस्याने घेत राहा असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये पहिली स्टेप ही सामंजस्याची आहे परंतु एवढं करूनही जर त्या व्यक्तीचा निर्णयच झाला असेल की त्याला तुम्ही सोडून दुसरं कोणीतरी आवडत आहे किंवा त्याच्यासोबत त्याला काही गोष्टी करायच्या आहेत तेव्हा मात्र प्रॅक्टिकल निर्णय घ्यायला अजिबात हाय करू नका तेव्हा तुम्ही स्वतः विचार करा की या गोष्टीमध्ये या ठिकाणी आता तुमची भूमिका काय आहे ती आधी स्वतःला क्लिअर करा तुम्हाला सेपरेट राहायचं आहे तुम्हाला काय त्याच्यावरती करायचं आहे किंवा जसं आपण आधी म्हंटलो तसं तुम्हाला ह्या गोष्टीला संमती द्यायची आहे तर वॉट जो काही तुमचा रोल आहे जो काही तुमची त्या ठिकाणी भूमिका आहे ती आधी स्वतःशी क्लिअर करा त्याच्या परिणामांचा विचार करा आणि त्यानंतर पुढचे निर्णय घ्या मंडळी बाकी एक्स्ट्रा मराठल अफेअरवरून आपले लग्नाचे संसार मोडण्यास अजिबात जाऊ नका या गोष्टीला सोल्युशन हे नक्की मिळतं कधी आमच्याशी बोलावंसं वाटलं तर आम्ही तुम्हाला फ्री काउन्सलिंग देऊ तरी तुम्ही वेलकम आहात परंतु तरीही लग्नाच्या गाठी सुटणं एवढं सोपं नाही त्यामुळं एक्स्ट्रा मराठल अफेअर करणाऱ्यांनो संमतीची अपेक्षा करू नका वेळीच भानावर या बाकी पटलं तर घ्या दीपक ज्योतिवाचं